महायुतीचे आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कालपासून विरोधी पक्षाचे लोक हे माननीय एकनाथ शिंदेजी बद्दल ते नाराज आहेत, ते महायुतीवर नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने वावड्या उठवत होते। एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत कर्तव्यगार व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले, पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्यांबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचं राहील आणि शिवसेनेचं राहील। या पद्धतींचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षांच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफा वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे, खरं तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेचं काम बघतो आहे। देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजींनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं, आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला। उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला, हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं। राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारचा कसा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं। खरं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19 काळाचा पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता मुंबईच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी मिळून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल, शेतकऱ्याचं वीज बिल माफी असेल, या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी
आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं. खरं तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जी भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्याच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजी अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो बँडेट मिळाला आहे न भूतो भविष्यती होऊ शकेल. कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मँडेट कधी मिळाला नाही. तेवढा मँडेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मँडेट आमच्या महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. शिंदे साहेबांनी सांगितलं एक गोष्ट खरी आहे. शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे, ते लढणारे आहे. जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लात मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले, लढून पडले. लढून त्यांनी आपले सरकार बनवलं. खरं तर ते कधीच लढून त्या ठिकाणी राजकारण करत नाही. एक लढवय्या नेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे. आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे. ती मजबूत आहे, ती अभेद्य आहे. महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, वावड्या उठवण्याचा प्रयत्न करत होते. पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे. ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षानं जे जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली, खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो. कारण मी सांगायचो, आमचे सर्वच नेते सांगायचे, आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो. आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून दोन निवडणुका माझ्या समोर झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी आणि अमितभाईंनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंत मानून पुढे गेले. जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटपबद्दल केले तेही त्यांनी सरसावंत मानून पुढे गेले. आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते एकनाथजींनी स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमचा केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं, कारण ते आम्ही स्वीकारतो, आमचा पक्ष आहे, पण एकनाथजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल, जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं. एकनाथजींनी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागेपुढे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. खरं तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठं काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने 14 कोटी जनते करतात. एकनाथजी नेहमीच सांगायचे, देवेंद्रजी सांगायचे, अजितदादा सांगायचे, आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे, आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे, आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते. काँग्रेस पार्टीमध्ये 8 मुख्यमंत्री जाहीर झाले होते, शरद पवारजीकडे 3 मुख्यमंत्री जाहीर झाले होते आणि उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे मुलगा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. म्हणजे महाविकास आघाडी ही मुख्यमंत्र्यांची लढाई लढत होते.
आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारजी एकनाथ शिंदेजी आम्ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढत होतो आणि म्हणून जनतेने आमचं मॅन्डेट स्वीकारलं, जनतेने आमचा जाहीरनामा स्वीकारला, जनतेने आमचा मॅनिफेस्टो स्वीकारला, जनतेने आम्हाला मॅनिफेस्टोवरनं आम्ही जो जाहीरनामा दिला मोदी सरकार आणि इथलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून तो जाहीरनामा जनतेने पूर्ण स्वीकारला आणि म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालं। मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। एकनाथजींनी महायुती प्रचंड मजबूत केली आहे, ते महायुतीचे नेते आहेत, पुढच्या काळात ते महायुतीचे आमचे नेते आहेतच। शिवसेना मजबूत करण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे तिन्ही पक्ष पुढे नेण्याकरता एकनाथजींनी मोठं काम केलं आहे। मी पुन्हा एकदा एकनाथजींच्या भूमिकेचं स्वागत करतो। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे केंद्रीय नेतृत्व अमितभाई शहा आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय करेल त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला। मी पुन्हा एकदा आमच्या पक्षातर्फे एकनाथजीचं अभिनंदन करतो। नाही, आता त्याच्याबद्दलचा आम्हाला निरोप येईलच। एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाशी ते बसतील, आमच्या नेतृत्वासोबत बसून माननीय प्रधानमंत्र्यांची आणि अमित शहासाहेबांचं त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी म्हटलं आहे। खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील, आमचे देवेंद्रजी अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे, शेवटी सरकार महायुतीचं आहे त्यामुळं किती मंत्री असावे, शिवसेना किती असावी, भाजप किती असावी, अजितदादा किती असावे, काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे, काय काय पालकमंत्री कुठले असावे, असा एक महायुतीचा शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो। त्यामुळे केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील। सर, फडणवीसांच्या नावाला शिंदेचा पाठिंबा आहे असं समजायचं का? असं आहे, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं, माननीय एकनाथजींनी काय म्हटलं की केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे गृहमंत्री, आमचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्णपणे एकनाथजी आणि शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि पूर्ण शिवसेना उभी राहील हे त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्व आता योग्य निर्णय करेल। आता माननीय एकनाथजींनी सांगितलं आणि मी सांगतोय तुम्हाला की केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करेल त्याला सर्वांची मान्यता आहे। म्हणजे आता लोक जे विरोधी पार्टीचे लोक एकनाथजी रोळा बनलेले आहेत, एकनाथजी सरकार स्थापन करून देण्याकरता त्या ठिकाणी आळवे येत आहे, हे जे एकनाथजी बद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते, एकनाथजी बोलत नाही आहे, म्हणजे एकनाथजीच्या भूमिकेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ते सर्व संपले। एकनाथजींनी स्पष्टपणे सांगितलं की केंद्रीय नेतृत्व आपलं जे काही निर्णय करेल, शेवटी जी महायुती झाली आहे ती मोदीजी अमितभाई या केंद्रीय नेतृत्वाला सोबत घेऊन झाली आहे आणि त्यामुळे एकनाथजींनी जे स्पष्ट केलं ते पुढे होईल, निश्चितपणे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल। मी वारंवार सांगतोय तुम्हाला, वारंवार तुम्ही उल्लेख करून या ठिकाणी हे करताय, बघा एकनाथजींनी काय म्हटलं, केंद्रीय नेतृत्वाशी बसून जो काही केंद्रीय नेतृत्व सांगेल त्या पद्धतीचा निर्णय करतील आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल जे भाजपाबद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल, भाजपाबद्दल त्यांची भूमिका योग्य नाही आहे, भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ शिंदेजीबद्दल जे बोललं जात होतं त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न होता त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेलच। केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजितदादालाही मान्य असतो। मी आपल्याला आता तुम्ही प्रश्नाला पुन्हा गोलगोल फिरवतायत, काही प्रश्न उद्याकरता ठेवा, काही उद्या बोलू, काही परवा बोलू, आपण रोज बोलू, काळजी करू नका, मी रोज बोलणार आहे। पण मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना आणि एकनाथजीच्या भूमिकेबद्दलचं खूप खूप मनापासून अभिनंदन।
देखिए, महाराष्ट्र के महायुति के एक महत्व, हमारे अत्यंत महत्वपूर्ण सीनियर लीडर्स जो महायुति को बहुत ही अच्छे तरह से जिन्होंने आगे लेकर गया और बहुत ही बड़े दिल के नेता हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, उनका अभिनंदन भी करता हूं। उन्होंने आज स्पष्ट रूप से जो जो लोग शंकाएं ले रहे थे उनकी सारी शंकाएं को निरस्त कर स्पष्ट रूप से उन्होंने महाराष्ट्र की जनता को, देश की जनता को बताया कि महाराष्ट्र की सरकार के बारे में, महाराष्ट्र के मुख्यमंत्री के बारे में जो भी निर्णय करेंगे वो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, हमारे अमित भाई और हमारा केंद्रीय नेतृत्व निर्णय करेगा। जो केंद्रीय नेतृत्व निर्णय करेगा वो हम सबको मान्य है। ये भूमिका माननीय एकनाथ शिंदे जी ने ली है, ये महाराष्ट्र के हित के लिए, महाराष्ट्र को आगे लेके जाने के लिए, विकसित भारत के साथ विकसित महाराष्ट्र के लिए बहुत महत्वपूर्ण है। बहुत लोगों ने एकनाथ शिंदे जी के बारे में प्रश्न चिन्ह निर्माण किए थे, महायुति के बारे में प्रश्न चिन्ह निर्माण किए थे। एकनाथ जी नहीं चाहते कि महायुति की सरकार बने वगैरह वगैरह, बहुत झूठ बोला गया था, बहुत गैरसमज फैलाए गए थे, अनेक यूट्यूबर्स के माध्यम से, अनेक सोशल मीडिया के माध्यम से प्रश्न चिन्ह उठाए गए थे। लेकिन उन्होंने आज जिस प्रकार से भूमिका ली है वो महायुति मजबूत करने की भूमिका है, एनडीए को ताकत देने वाली भूमिका है। एनडीए को ताकत मिलेगी, एनडीए को अच्छे से आगे लेके जाने का यहां पर काम हुआ है। जिस प्रकार से एकनाथ शिंदे जी ने जब देवेंद्र जी को उद्धव ठाकरे ने धोखा दिया, देवेंद्र जी को जिस प्रकार ने उद्धव ठाकरे को धोखा दिया, भाजपा को धोखा दिया था, उस समय माननीय एकनाथ शिंदे जी को वो गठबंधन नहीं चला महाविकास आघाड़ी का। उन्होंने कहा कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की भूमिका के खिलाफ ये महाविकास आघाड़ी बनी है। एक सच्चा शिवसैनिक होने के नाते उन्होंने उस गठबंधन को, महाविकास आघाड़ी को लात मारकर भारतीय जनता पार्टी महायुति की सरकार लाने के लिए बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाई। और ये भूमिका लेते वक्त उन्होंने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी का जो एजेंडा है हिंदुत्व का, वो आगे लेके जाने के लिए उन्होंने काम किया। जब महायुति की सरकार बनी, हम सारे लोग एकनाथ जी के साथ मिलकर सरकार बनी। एकनाथ जी ने 2014 से 19 के समय, देवेंद्र जी के समय जो प्रोजेक्ट बन पड़े हुए थे सारे प्रोजेक्ट शुरू करवाए, सारे प्रोजेक्ट पूरा करने का काम किया। हमारे देवेंद्र जी, एकनाथ जी और अजीत दादा मिलकर देश में कहीं नहीं ऐसी योजनाएं बनाई, हमारे महाराष्ट्र को विकसित राज्य बनाने के लिए काम किया। सभी पूरे शहर, पूरे देश, पूरे राज्य में जहां जहां भी काम रुके थे सारे काम पूरे किए, समृद्धि महामार्ग जैसा रोड पूरा किया। मैं बहुत कुछ बता सकता हूं लेकिन आज वो समय नहीं है। लेकिन एकनाथ शिंदे जी ने 2.5 साल में एक यशस्वी मुख्यमंत्री कर यशस्वी मुख्यमंत्री के नाते जो जो कार्य करना था वो रोने वाले नहीं है तो लड़ने वाले नेता है, इस प्रकार से उन्होंने काम किया। रात दिन जनता का काम करके उन्होंने एक अच्छा मुख्यमंत्री पद के लिए काम किया और उन्होंने जिस प्रकार से योजनाएं लाई, हमारे सारे नेताओं के साथ बैठकर मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना, 1 रुपया में किसानों को इंश्योरेंस योजना हो, क्रॉप इंश्योरेंस हो, हमारे किसानों को बिजली बिल माफ करने का हो, बहुत सारी योजनाएं मैं बता पाऊंगा। और उन्होंने योजना तो पूरी करने का प्रयास किया ही, और जो महायुति का आगे का जो मैनिफेस्टो बनाया वो हमारे केंद्रीय नेतृत्व के साथ बैठ के जिस प्रकार से देवेंद्र जी, एकनाथ जी मिलकर जो मैनिफेस्टो बनाया गया, आने वाली सरकार क्या करने वाली है 24 से 29 की, उसके ऊपर हमने महाराष्ट्र में वोट मांगे, हमें मैंडेट मिला और वो मैंडेट बहुत जबरदस्त मिला है। आज तक के महाराष्ट्र के इतिहास में महायुति को, कोई भी महायुति को ऐसा मैंडेट नहीं मिला, वो मैंडेट मिला है। एकनाथ जी ने जिस प्रकार से काम किया उसका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और एकनाथ जी की भूमिका यह स्वयं स्पष्ट है, महायुति को मजबूत करना है, एनडीए को मजबूत करना है, साथ साथ डबल इंजन सरकार को आगे लेके जानी है। आने वाले दिनों में 14 करोड़ जनता का जो मैनिफेस्टो बनाया है उसको पूरा करना है, हमें जनता को दिए हुए आश्वासनों को पूरा करना है।
इसलिए एकनाथ जी ने पूरी तरह से अपना महाराष्ट्र जनता के सामने पूरी तरह से बात रखी, और जो बात रखी है मैं इसलिए अभिनंदन करना चाहता हूं 35 लाख 50 लाख कार्यकर्ताओं की ओर से भारतीय जनता पार्टी के, कि उनकी भूमिका एनडीए मजबूत करने की, उनकी भूमिका महायुति मजबूत करने की है, उनकी भूमिका प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में विकसित महाराष्ट्र की है, उनकी भूमिका हमारे अमित भाई के साथ मिलकर आगे लेके जाने की है। तो मुझे लगता है एकनाथ शिंदे जी की भूमिका ये महाराष्ट्र के लिए और आने वाले महाराष्ट्र के विकास के लिए, सभी समाजों के लिए, सभी विकास के एजेंडा पूरे करने के लिए महत्वपूर्ण है। इसलिए मैं महाराष्ट्र की जनता की ओर से और भारतीय जनता पार्टी की ओर से एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, अभिनंदन करता हूं। सर, ईवीएम के खिलाफ में महाविकास आघाड़ी देशव्यापी आंदोलन करने जा रही है, क्या कहेंगे? जब जब महाविकास आघाड़ी हारती है तब तब ईवीएम खराब होती है। जब जब हम चुनाव जीतते हैं तब ईवीएम खराब होती है, वो जीतते हैं तो ईवीएम अच्छी होती है। 4 महीने पहले 31 सांसद चुन के आए, 31 सांसद चुन के आए महाविकास आघाड़ी के, तब वो ईवीएम अच्छी थी। हमने ईवीएम के ऊपर पूरा विश्वास करके हमारी हार जा हुई है, हमने आकलन किया, हम महाराष्ट्र की जनता के पास गए, दोबारा मैंडेट मांगा। मोदी जी के चुनाव में हम कुछ कम रहे क्योंकि महाविकास आघाड़ी ने जनता को भ्रमित किया था, कन्फ्यूजन तैयार किया था, हमने पूरी तरह से कन्विंस करने का प्रयास किया लेकिन तब जनता नहीं मानी, उन्हें झूठा बताया गया था, लेकिन झूठा एक बार बोल सकते हैं, अब जनता को समझ गया कि ये झूठे का बाजार है, ये बवंडर लोग है। और इसलिए फिर हम जब जनता के पास गए तो जनता ने हमारे मैनिफेस्टो को स्वीकार किया। माननीय एकनाथ जी की मुख्यमंत्री के कार्यकाल में जो योजना हमने की उसको स्वीकार किया, माननीय मोदी जी की सरकार के 100 दिनों के काम जनता ने मान्य किए, मोदी जी का नेतृत्व मान्य किया, मोदी जी के तीसरी टर्म के काम ये महाराष्ट्र के लिए होने चाहिए इसलिए जनता ने मैंडेट दिया। मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद महाराष्ट्र में फिर एक बार बहुत बड़ा तूफान आया, जो जनता पूरी ताकत के साथ मोदी जी के साथ खड़ी हो गई, और उसके साथ एकनाथ जी ने किए हुए काम, हमारे देवेंद्र जी अजीत दादा ने किए हुए काम को स्वीकार किया गया, जनता ने 52% वोट शेयर हमको दिया और महाविकास आघाड़ी 33% पर रुक गई। उसकी इतनी हालत खराब हुई कि महाविकास आघाड़ी को पिछले बार 2,50,00,000 वोट मिले थे, अब उनको 2,17,00,000 वोट मिले, 33 लाख वोट कम हो गए महाविकास आघाड़ी के। महायुति के 2,48,00,000 वोट मिले थे, हमारे वोट 3,17,00,000 हो गए। देखिए, जनता न्याय करती है, जनता ने न्याय हमसे किया है। और जिस प्रकार से ईवीएम की बात करते हैं ना, फिर नांदेड़ लोकसभा जीते हो विधानसभा के साथ, जो बाई इलेक्शन लगा था नांदेड़ लोकसभा का, वहां वो जीत गया ना कांग्रेस पार्टी, फिर वहां ईवीएम खराब नहीं थी, वहां ईवीएम अच्छी थी नांदेड़ में। अरे भाई, 7 में चुनाव हुआ, आप समझ लीजिए बहनों भाइयों कि चुनाव अभी हुआ है, ईवीएम के साथ हुआ, नांदेड़ में भी चुनाव हुआ, नागपुर में भी चुनाव हुआ, फिर नांदेड़ लोकसभा जीत गए ना, नांदेड़ लोकसभा कांग्रेस जीती है, हम हार गए वहां पर, हमने हार स्वीकार कर ली। अब ईवीएम वहां भी थी, ईवीएम नागपुर में थी, ईवीएम नांदेड़ में थी, ईवीएम मुंबई में थी, ये झूठे का बाजार है, ये लोग ऐसे ऐसे नहीं सुधरेंगे, सुधर जाना चाहिए अभी भी, कुछ फायदा होगा सुधरने से। अब ईवीएम पे आप आरोप करेंगे, नाना पटोले जी ने पहले निर्णय करना चाहिए, मल्लिकार्जुन खड़गे ने, कि नाना पटोले 206 से उठ से जीतते हैं। भाई, नाना पटोले ईवीएम के बारे में नहीं बोले तो पहले जाकर अपने गांव में देखे कहां लोगों ने उनको नकारा है, ये करना चाहिए। जब हारते हैं आदमी ने, उसमें हार से सीखना चाहिए और आगे जाना चाहिए। हम हार से सीखते हैं और आगे जाते हैं। कांग्रेस पार्टी मुजोरी करती है, इसलिए हारती है। क्या सुनील केदार का साउंड सिद्धा साहब होने के बाद में कुंदा राउत ने आपको चुनौती दी है कि बैलेट पेपर पर चुनाव लिया जाएगा? देखिए भाई, हार स्वीकार कर लीजिए, जनता को मत ऐसा कोसिए, जनता के दरबार में निर्णय हुआ है, आप जनता का मैंडेट ही नहीं समझ रहे।
मुजोरी कर रहे आप लोग। भाई जनता का मैंडेट यह है कि वो मोदी जी के साथ है, जनता का मैंडेट यह है कि एकनाथ शिंदे सरकार ने जो काम किया उसके साथ जनता है, जनता का मैंडेट यह है कि हमारे महायुति ने जो आगे महत्वपूर्ण मैनिफेस्टो दिया, जाहिरनामा दिया, उसके साथ जनता है। जनता कांग्रेस के साथ नहीं है, जनता मोदी जी के साथ है।